कालच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितले ते एकदा रिवाईज करूया आणि नंतर पुढचा पार्ट बघूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलंय, डिफरंट फॉर्म्स ऑफ द सर्कल्स, डिफरंट फॉर्म्स ऑफ द इक्वेशन्स ऑफ द सर्कल्स. फर्स्ट फॉर्म काय होता आपला, स्टँडर्ड फॉर्म होता. सेकंड फॉर्म काय होता, सेंटर रेडियस फॉर्म होता. आणि थर्ड फॉर्म काय होता, डायमीटर फॉर्म होता. देन नेक्स्ट पॉईंट काय बघितलेला आपण, पर्टिक्युलर टाईप्स ऑफ सर्कल. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय होता आपला, फर्स्ट पॉईंट होता जर तुमचं सर्कल हे एक्स ॲक्सिसला टच होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सेंटर काय मिळतो, प्लस ऑर मायनस आर मिळतो, करेक्ट. देन आपण त्याच्यामध्ये रॅडियस फाईंड करण्यासाठी काय केलेलं होतं, रॅडियस फाईंड करण्यासाठी जर तुमचा सर्कल हा एक्स ॲक्सिसला टच होत असेल तर आपण काय म्हणतो, तिथं तुमचं रेडियस घेताना तुम्ही काय घेता, कोऑर्डिनेट ऑफ वाय घेता, बरोबर. तसंच जर तुमचा सेंटर हा एच के असेल तर तिथं वाय कोऑर्डिनेट काय येतो, तुमचा के येतो आहे. म्हणजेच जर तुमचं बघा, फर्स्ट पॉईंट आपला काय होता, सर्कल टचेस ॲट एक्स ॲक्सिस, देन सेंटर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस आर. देन रेडियस कशी फाईंड केलेली आहे आपण, ते पण मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये दाखवलेलं आहे. रेडियस इज इक्वल टू आर, दॅट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ के. सिमिलरली वी हॅव टू फाईंड इफ द सेंटर टचेस ॲट वाय ॲक्सिस, देन रेडियस इज ऑल्सो वी हॅव टू फाईंड कोऑर्डिनेट ऑफ एक्स. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो, बघा सेकंड पॉईंट आपला, सर्कल टचेस ॲट वाय ॲक्सिस, देन सेंटर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस आर, अँड रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एच. म्हणजे याच्यामध्ये रेडियस आपण काय घेणार आहे, जो तुमचा एक्स कोऑर्डिनेट असतो, सेंटर रेडियस फॉर्ममध्ये आपल्याला एच के हा मिळतो, त्याच्यामध्ये तुमचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो, एच असतो, त्याच्यामुळे तर रेडियस तुमची काय मिळाली, आर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एच. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल्स बघायचे. बघा आता एक्झाम्पल्स काय आहेत आपले, जसं की तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म आणि डायमीटर फॉर्म हे इक्वेशन्स आपण बघितलेले आहेत, त्या इक्वेशन्सवरतीच काय करायचं आहे आपल्याला, सर्कलचे इक्वेशन्स फाईंड करायचे. बघा आता एक्झाम्पल्स बघूया आपण. एक्झाम्पल्स, फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं, फाईंड द इक्वेशन ऑफ ए सर्कल विथ त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 4. सेकंड, सेंटर ॲट -3, -2 अँड रेडियस 6. थर्ड एक्झाम्पल आहे, वन बाय वन आपण सॉल्व करत जाऊ. सेंटर ॲट 2, -3 अँड रेडियस 5. अँड फोर्थ एक्झाम्पल, सेंटर ॲट -3, -3 पासिंग थ्रू पॉईंट -3, -6. बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, फाईंड द इक्वेशन ऑफ ए सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 4. म्हणजे तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सेंटर काय दिलेलं आहे, सेंटर ॲट ओरिजिन सांगितलं आहे, अँड रेडियस किती दिली आहे, 4 दिली. देन जर तुमचा सेंटर हा ओरिजिन येत असेल आणि रेडियस जर दिली असेल तर तिथं आपण कोणता फॉर्म यूज करू शकतो, स्टँडर्ड फॉर्म. मग बघा आता स्टँडर्ड फॉर्मनुसार काय करायचं आपल्याला, इक्वेशन ऑफ द सर्कल फाईंड करायचं आहे. मग बघा फाईंड करूया आपण, द इक्वेशन ऑफ द सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस आर इज गिवन बाय. जर तुम्हाला सेंटर हा ओरिजिन दिला असेल आणि रेडियस आर ही दिली असेल तर स्टँडर्ड फॉर्म काय येतो आपला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर.
करेक्ट। आता याच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, याच्यामध्ये तुम्हाला सेंटर 0 0 दिलेला आहे म्हणजे एल एच एस ॲज इट इज राहणार आहे। हियर हियर आपल्याला दिलेलं काय आहे, रेडियस दिलेली आहे। रेडियस किती दिली आहे, रेडियस इज 4 म्हणजे आर इज इक्वल टू 4। देअरफोर पुट दिस व्हॅल्यू इज इन इक्वेशन अबव। देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर। देअरफोर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16। दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ दी सर्कल। आपल्याला सर्कलचं इक्वेशन कसं फाईंड करायचं बघा, स्टँडर्ड फॉर्मनी दिलेलं इक्वेशन बरोबर काय करायचं, आरची व्हॅल्यू डायरेक्टली पुट करायची। इथं आर एच असला तुम्हाला आरचा स्क्वेअर आहे त्यामुळे तिथं काय येईल, 4 स्क्वेअर दॅट इज 16। देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ दी सर्कल। आता सेकंड बघूया, सेकंड एक्झाम्पल काय आपलं, सेंटर ॲट -3, -2 अँड रेडियस इज 6। मग आता जर तुमचं सेंटर -3, -2 असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, सेंटर हा आपला एच के कन्सिडर करतो बरोबर। इथं 0 0 दिलं आहे का, 0 0 दिलेलं नाही म्हणजे तुमचा सेंटर हा ओरिजिनला दिलेला नाही आहे बरोबर। मग आता बघा -3, -2 कोऑर्डिनेट्स दिलेत म्हणजे आपला सेंटर काय असणार आहे, एच के असणार आहे। आणि रेडियस किती दिली आपल्याला, 6 दिली आहे म्हणजे आपण कोणता फॉर्म यूज करू शकतो, सेंटर रेडियस फॉर्म करेक्ट। मग आपण सेंटर रेडियस फॉर्मनी काय करायचं आहे, आपल्याला इक्वेशन ऑफ दी सर्कल फाइंड करायचं आहे। बघा आता दिलेलं इक्वेशन सेम त्याच टाईपमध्ये काय लिहायचं, द इक्वेशन ऑफ दिस सर्कल विथ सेंटर ॲट एच के। जसं आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सेंटर ॲट ओरिजिन म्हटलेलं, पण आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, सेंटर ॲट -3, -2 म्हणजे ओरिजिन 0 0ला न देता, सॉरी सेंटरचे कोऑर्डिनेट्स 0 0 न देता त्यांनी काय दिलेले आहेत, -3, -2 म्हणजे बघा आता। देअरफोर बाय सेंटर रेडियस फॉर्म, बाय सेंटर रेडियस फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म काय येतो आपला, x-h (((y-k)) = r². हियर आपल्याला कोऑर्डिनेट्स काय दिले, -3, -2 आणि आपला सेंटर रेडियस फॉर्ममध्ये सेंटर काय असतो, एच के, म्हणजेच एच इज इक्वल टू किती असणार आहे, -3, के इज इक्वल टू -2 अँड रेडियस आर इज इक्वल टू 6। पुट ऑल दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन म्हणजेच काय इक्वेशन, देअरफोर एक्स मायनस, आता बघा इथं हे मायनस आपल्या ॲज इट इज येणार आहे, एचची व्हॅल्यू आपली काय आहे, -3, ती व्हॅल्यू पुट करूया, x-3(((+) अगेन y-, केची व्हॅल्यू काय आपली, -2। मग आपण काय करू शकतो, हे मायनस साइन ॲज इट इज लिहून -2(((+) इज इक्वल टू r² आरची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 6 दॅट इज 6² ठीक आहे। नेक्स्ट स्टेपमध्ये आता बघा काय येईल, नेक्स्ट स्टेपमध्ये करताना काय करायचं आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे, पण त्याआधी बघा इथं x-3 आहे म्हणजे काय होईल, -+ होईल म्हणजेच x+3((+) हे इक्वेशन काय मिळेल आपल्याला, y+2(((+) इज इक्वल टू 6² दॅट इज 36। देअरफोर आता तुम्हाला एक्सपेन्शन माहितच आहे, a+b(² एक्सपेन्शन काय येतं, a² + 2ab + b², तसंच x+3(² एक्सपेन्शन काय येणार आहे, x² + 3 × 2 × x दॅट इज 6x + 9 + अगेन सेम फॉर्म्युला यूज करा, y² + 4y + 4 इज इक्वल टू 36। देअरफोर आता बघा आपल्याला इक्वेशन ऑफ दी सर्कल फाइंड करायचं आहे बरोबर, म्हणजे आर एच एसची जी 36 ही टर्म आहे ते आपल्याला काय करावं लागेल, एल एच एसला लिहावी लागेल आणि आपल्याला आर एच एस इक्वेटेड टू 0 लिहावं लागेल, म्हणजेच ती टर्म काय येईल, x² + 5² + 6x + 4y या सगळ्या टर्म कॉन्स्टंट आहेत, त्या ॲज इट इज राहतील। नंतर 9 + 4 दॅट इज 13 करेक्ट, आणि हा जो टर्म इज इक्वल टू 36 आहे तो तुम्ही काय करणार आहे, एल एच एसला शिफ्ट करणार आहे, म्हणजे काय येईल, +13 - 36 इज इक्वल टू 0। देअरफोर x² + 5² + 6x + 4y इथं बघा आता 13 - 36 आहे करेक्ट, मोठ्या संख्येचं साईन काय आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे तुमचं येणार आहे आन्सर पण कसं येणार आहे, निगेटिव्ह येईल म्हणजेच व्हॅल्यू काय आहे, -23 इज इक्वल टू 0।
दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. हे काय मिळालं आपल्याला? इक्वेशन ऑफ द सर्कल मिळालं. बघा आता थर्ड एक्झाम्पलमध्ये पण काय दिलेलं आहे, तिथं तुम्हाला एक सेंटर ॲट सेंटर दिलेला आहे आणि रेडियस दिलेला आहे. म्हणजे अगेन आपण तिथं कोणता फॉर्म यूज करू शकतो? सेंटर रेडियस फॉर्म. म्हणजेच सिमिलरली थर्ड एक्झाम्पल तुम्ही कसं सॉल्व करू शकता? बाय द सेंटर रेडियस फॉर्म. दिलेला जो तुमचा सेंटर असेल तो म्हणजे काय असणार आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ एच के. एच आणि के चे व्हॅल्यू पुटअप करू शकता. तसंच आर तुम्हाला रेडियस किती दिले? 5 दिले. ती पण व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता? आर स्क्वेअर म्हणजे काय येईल? 5 स्क्वेअर. म्हणजे सिमिलरली तुम्ही काय करू शकता? सेंटर रेडियस फॉर्मनुसार इक्वेशन ऑफ दिस सर्कल फाइंड करू शकता. समजलं? आता नेक्स्ट बघा, फोर्थ एक्झाम्पल काय दिले? सेंटर ॲट -3 -3 अँड पासिंग थ्रू द पॉईंट -3, -6. आता याचं एक्झाम्पल, या एक्झाम्पलचं ॲन्सर फाईंड करताना बघा कसं सॉल्व करायचं. पहिल्यांदा डायग्राम काढून किंवा सर्कल काढून बघा. आता आपल्याला काय सांगितलंय? सर्कलचं सेंटर, तुमचं सर्कलचं सेंटर काय दिलंय तुम्हाला? सी. हा किती दिलाय? -3, -3, -3, -3. आणि तुम्हाला पासिंग थ्रू द पॉईंट, पॉईंट काय सांगितलंय? -3, -6. सपोज तुमचा पॉईंट हा असेल, ठीक आहे, हा तुमचा पॉईंट असेल तर ही तुमची काय होणार आहे? पी हा पॉईंट सपोज करा -3, -6, ठीक आहे. मग आता सी टू पी पासूनचं डिस्टन्स म्हणजे तुमचं काय, तुम्ही काय म्हणता? रेडियस म्हणता. म्हणजे इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स काय काय असणार आहे? आर असणार आहे. पण इथं इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रेडियस दिली आहे का? नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल? रेडियस फाईंड करावी लागेल. नंतरच काय करता येईल आपल्याला? सेंटर रेडियस फॉर्म यूज करता येईल. करेक्ट. मग आता सेंटर रेडियस फॉर्म यूज करण्या अगोदर रेडियस कशी फाईंड करायची? बघा, बाय द डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. आता आर फाईंड करण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला काय येईल बघा? रेडियस आर. थर्ड, सॉरी, फोर्थचे ॲन्सर बघतोय आपण. रेडियस आर इज इक्वल टू सी पी. रेडियस म्हणजेच काय असणार आहे? डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. मग सी पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता स्क्वेअर रूटमध्येच का घेते? कारण तुम्हाला आरची व्हॅल्यू फाईंड करायची, बरोबर. जरी तुम्ही ब्रॅकेट स्क्वेअर करून फाईंड केली तर अगेन तुम्हाला त्याचं स्क्वेअर रूट फाईंड करावं लागणार आहे. म्हणजेच बघा आता काय येईल इथं, दोन्ही पॉईंटचं सबट्रॅक्शन घेतो आपण. म्हणजे काय येणार आहे? -3. फर्स्ट पॉईंट तुमचा काय असेल? -3, -3, बरोबर. सेकंड पॉईंट काय आहे? -3, -6. देन आता काय करायचं आहे आपल्याला? दोन्हीची सबट्रॅक्शन. म्हणजे काय येईल? -3, -3, अगेन प्लस. ही टर्म तुमची स्क्वेअर रूटमध्येच असणार आहे. नंतर काय येईल? -6, मायनस ऑफ, अगेन दुसरा पॉईंट काय आहे? -3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता दोन्हीची सबट्रॅक्शन करूया. -3, -3 काय होईल? प्लस होईल. म्हणजे -3, +3 दॅट इज 0. सॉरी, इथं 0 आहे. 0 स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? 0 स्क्वेअर प्लस, इथं काय येईल? -6, -3, बरोबर. किंवा इथं बघा, -6, +3 लिहिलं तर त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला काय येणार आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इथं काय येईल? -3 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0 स्क्वेअर, दॅट इज 0 व्हॅल्यू येते. प्लस -3 चा स्क्वेअर, कोणत्याही निगेटिव्ह व्हॅल्यूचा स्क्वेअर केला तर व्हॅल्यू कशी येते? पॉझिटिव्ह येते. म्हणजे इथं काय मिळणार आहे? √9 दॅट इज इक्वल टू, √9 म्हणजेच 3. म्हणजेच आपल्याला आर इज इक्वल टू काय मिळालं? 3 मिळालं. देन आता बघा, आपल्याकडे पॉईंट आहे. आपला पॉईंट काय आहे? सेंटर किती दिलंय तुम्हाला? -3, -3. आणि आपली रेडियस आपण फाईंड केली, आर इज इक्वल टू 3. देन कोणता फॉर्म आपण यूज करू शकतो? सेंटर रेडियस फॉर्म. आता बघा, बाय सेंटर रेडियस फॉर्म, बाय सेंटर रेडियस फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म काय तो आपला x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हियर कम्पेअर करा, h इज इक्वल टू -3, k इज इक्वल टू -3 अँड आर इज इक्वल टू, आर किती फाईंड केली आपण? 3. देअरफोर x - h ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय येईल? x - इथं h ची व्हॅल्यू काय आहे तुमची? -3. म्हणजे काय येईल? -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
y minus k ची वैल्यू आगे क्या है minus 3 bracket square is equal to 3 square therefore bracket में देता हूँ क्या है x plus 3 bracket square इतना बगा plus plus sign as it is y minus of minus 3 मंजे क्या है ना रहे y plus 3 bracket square is equal to 9 therefore अतः इतना बगा same formula a plus b bracket square मंजे क्या है x square plus 6x plus 9 plus y square plus 6y plus 9 is equal to 9 therefore similarly मगाशी जसं आपण केलं RHS ची टर्म LHS ला शिफ्ट करून RHS काय केलं इक्वेटेड टू 0 लिहिली म्हणजे जिथं पण तसंच करता येईल x square plus y square plus 6x plus 6y आता बघा LHS ला तुम्हाला 9 दिसते RHS ला पण 9 दिसते जरी तुम्ही LHS चं 9 RHS ला जे 9 दिसते त्याला कॅन्सल केलं तरी तुम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे करेक्ट मिळणार आहे तसंच काय करू शकतो आपण 9 plus 9 दॅट इज 18 minus 9 is equal to 0 therefore x square plus y square plus 6x plus 6y plus 9 is equal to 0 this is the required equation of the circle this is the required equation of the circle example samajle जर तुम्हाला सेंटर दिला असेल आणि रेडियस दिला असेल सेंटर ऍट ओरिजिन दिला असेल तर आपण कोणता फॉर्म यूज करता येतो आपल्याला स्टँडर्ड फॉर्म जर सेंटर हा ओरिजिन सोडून दुसरा कोणताही कोऑर्डिनेट असेल जसं की -3 -2 हे कोऑर्डिनेट दिले असतील किंवा 2,3 असे जर कोऑर्डिनेट्स दिले असतील तर तुम्ही काय करू शकता सेंटर रेडियस फॉर्म यूज करू शकता आणि जर तुम्हाला डायमीटर दिला असेल तर कोणता फॉर्म यूज करू शकतो आपण डायमीटर फॉर्म आता नेक्स्ट एग्जांपल बघूया फाइंड द सेंटर एंड रेडियस ऑफ द फॉलोइंग जसं की आता आपल्याला सेंटर आणि रेडियस दिलेला होता त्याच्यावर आपण काय केलं इक्वेशन ऑफ द सर्कल फाइंड केलं तसंच आता आपल्याला एक इक्वेशन दिलं जाईल त्या इक्वेशन मधून काय करायचं आपल्याला सेंटर आणि रेडियस फाइंड करायचे मग बघा एग्जांपल त्याचे सेकंड एग्जांपल सेकंड क्वेश्चन फाइंड द सेंटर and radius of the following circles first example is x square plus y square is equal to 25 आता बघा equation काय दिले आपल्याला x square plus y square is equal to 25 हे कशाचं equation आहे सर्कलचं इक्वेशन आहे आता याच्यामध्ये सेंटर आपल्याला दिलंय का दिलेलं नाही इक्वेशन इन दी फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये दिसतंय स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसतंय म्हणजेच तुम्ही सांगू शकता सेंटर तुमचा काय असणार आहे ऑब्व्हियसली ओरिजिन असणार आहे करेक्ट आणि जर तुम्ही हे दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मला कम्पेअर केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळेल सेंटर पण मिळेल आणि रेडियस आर पण मिळेल ठीक आहे बघूया कसं सॉल्व करायचं आहे गिवन इक्वेशन इज सोल्यूशन गिवन इक्वेशन इज दिलेलं इक्वेशन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 कंपेरिंग विथ कशाबरोबर कंपेअर करणार आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर बघा आता जर दिलेलं इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्मबरोबर कंपेअर केलं तर आपल्याला काय मिळतं आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळेल आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 देअरफोर आरची व्हॅल्यू किती मिळेल ऑब्व्हियसली स्क्वेअर रूट ऑफ 25 दॅट इज 5 म्हणजे आपल्याला आर काय मिळाला 5 आणि दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममधलं इक्वेशन आहे म्हणजे इथं ऑब्व्हियसली सेंटर काय असणार आहे तुमचा ओरिजिन असणार आहे देअरफोर सेंटर इज 0,0 अँड रेडियस इज 5 समजलं सेंटर तुम्ही असं लिहिलं तरी चालेल सेंटर इक्वल टू 0,0 रेडियस आर इक्वल टू 5 एक्झाम्पल समजलं सिमिलरली सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 20
इक्वल टू 20. बघा आता सेकंड एग्जांपल मध्ये सेम इक्वेशन ऑफ द सर्कल दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, सेंटर आणि रेडियस फाइंड करायचे. मग दिलेले इक्वेशन ऑफ द सर्कल आहे हे कोणत्या फॉर्म बरोबर आपण कंपेयर करू शकतो, सेंटर रेडियस फॉर्म का. तर तुम्हाला एलएचएस मध्ये बघा एक्स मायनस 5 दिसतंय प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे सेंटर रेडियस फॉर्म आपला काय असतो, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. बघा दिलेले इक्वेशन कंपेअर करूया, कंपेअरिंग विथ एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, करेक्ट. मग आता कंपेअर केल्यानंतर आपल्याला एचची व्हॅल्यू काय मिळेल, एच इज इक्वल टू बघा एक्स मायनस याच्यामध्ये पण आपल्याला सेंटर रेडियस फॉर्ममध्ये पण काय दिसतंय, एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर. तसंच दिलेल्या इक्वेशनमध्ये काय आहे, एक्स मायनस 5. मग आपण जर इक्वेशन कम्पेअर केलं तर एचची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, 5, केची व्हॅल्यू 3 अँड आर स्क्वेअर इज इक्वल टू 20. जर आर स्क्वेअर इज इक्वल टू 20 असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आर फाइंड करण्यासाठी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, म्हणजेच देअरफोर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 20, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 20 कसं लिहू शकता तुम्ही, 5 × 4 आणि 4 स्क्वेअर रूट आपल्याला घेता येतं, म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे, आर इज इक्वल टू 2 × √5. मग आपल्याला सेंटर एच के दॅट इज इक्वल टू सेंटर काय मिळाला, 5, 3 अँड रेडियस इक्वल टू आर इक्वल टू 2 √5. एक्झाम्पल समजले, काय केलं आपण, स्टँडर्ड फॉर्मवरचं एक एक्झाम्पल बघितलं, सेंटर रेडियस फॉर्मवरचं एक एक्झाम्पल बघितलं, त्याच्यावरून काय केलं, सेंटर आणि रेडियस फाइंड केलं. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट पीरियड.